मुखेड येथून काही अंतरावर असलेल्या दबडे शिरूर पाटीजवळ बस व कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने एस टी चालक वाहक यांच्यासह बसमधील दोन प्रवासी व इतर दोन असे एकूण सहा प्रवासी जखमी झाले दरम्यान कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने जखमी प्रवाशांनी सांगितले ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली दरम्यान कंटेनर चालक फरार झाला आहे सविस्तर वृत्त असे की मुखेड आगाराची बस क्रमांक ही कामजळगाव या गावावरून प्रवाशांना घेऊन मुखेडकडे येत होती तर कंटेनर क्रमांक जी जे शून्य पाच बी एक्स शहात्तर बेचाळीस हा मुखेडकडून लातूरला जात होता कंटेनर चालकाने दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करण्याच्या नादात मुखेडकडे येणाऱ्या एस टीला दबडेशिरूर पाटी येथे समोरासमोर धडक दिली ही धडक एवढी जोराची होती की एस टीचा समोरचा भाग चकणाचूर झाला असून या घटनेत एसटी चालक रामदास कबीर व वा चाळीस वाहक सौ so, एन पांढरे एस टीमधून प्रवास करणारी रघुनाथ मस्कले वय पन्नास पुष्पाबाई बनसोडे वय बावन्न हे जखमी झाले दरम्यान कंटेनर चालकाने या आधी रोडच्या कडेला थांबलेल्या बालाजी गणपत हाके वय पस्तीस या पाचचार्याला धडक दिली होती यात हाके गंभीर जखमी झाले कंटेनरमध्ये बसलेले प्रवासी देवीदास राठोड वय पंचावन्न राहणार सन्मुखवाडी हे गंभीर जखमी झाले दरम्यान ही घटना समजताच घटनास्थळी मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबडे मुखेडचे पोलीस पाटील माधव टाकळे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल माणिकराव घोगरे महामंडळाचे कर्मचारी बालाजी नगरे टी सेनेचे से बालाजी रिनकवले नागोराव शेटवाड उत्तम पवित्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना एसटी मधून बाहेर काढून मदतीला धावून येत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले दरम्यान एसटी चालक रामदास कबीर यांचे दोन्ही पाय अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल अर्धा तास लागला गंभीर जखमी असलेले एसटी चालक रामदास कबीर यांचे दोन्ही पाय मोडल्याने मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे दरम्यान बाकी रुग्णांवर मुखेड येथे उपचार सुरू आहेत या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधाकर तरहाडे डॉक्टर नरेंद्र गादेकर यांनी उपचार केले दरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथे धाव घेऊन आगार प्रमुख रासू बोधे सुशील पत्की बजरंग कल्याणी भगवान रोडगे बालाजी नगरे उपसरपंच शिवाजी राठोड अॅडव्होकेट हाके बालाजी शिंदे बिल्लाळीकर विठ्ठलराव घोगरे प्रताप कोल्हे नागेश लोखंडे उल्हास इंबडे यांनी जखमींना मदत केली ही घटना घडताच मद्यप्राशन केलेला कंटेनर चालक फरार झाला आहे আনালে কালনালালালালে